भारतीय जनता पक्ष अनुच्छेद 370 निर्णयावर मते मागत आहे. मात्र सरकारने काश्मीरमध्ये काय केलं आहे ते सर्वांपुढे आणण्यात येईल. काश्मीरमधील दडपशाही दाखवून दिली जाईल असं प्रतिपादन काँग्रेसचे खासदार आणि प्रवक्ते शशी थरूर यांनी केलं आहे. ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस भवन येथे शशी थरूर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. थरूर म्हणाले की सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद खंबीरपणे सांभाळत आहेत. काही पक्ष बदलून नेते भाजपमध्ये जात असले तरी काँग्रेसला चिंता करण्याचे कारण नाही, कारण पक्षाकडे सक्षम कार्यकर्ते आणि उमेदवार आहेत. कठीण काळात पक्षासोबत राहणारेच महत्त्वाचे आहेत. आंतरराष्ट्रीय मुद्द्यावर आम्ही केंद्र सरकारबरोबर आहोत. पाकव्याप्त काश्मीरवर पाकचा कोणताही हक्क नाही, मात्र देशात त्यावरून ज्या पद्धतीने राजकारण केले जात आहे त्याचे आम्ही समर्थन करणार नाही. सन 1965 भाषेबाबतची त्रिसूत्री ठरवण्यात आली आहे. हिंदी राष्ट्रभाषा केली तर उत्तर भारतीयांना त्याचा फायदा होईल. दक्षिण भारतातील नागरिकांमध्ये दुय्यमपणाची जाणीव निर्माण होईल. हिंदी भाषा लादणे देशाच्या एकतेच्या दृष्टिकोनातून धोक्याचे असल्याचं त्यांनी सांगितलं. गायीला सन्मान देण्याच्या नावाखाली लोकांना मारण्यात येत आहे. जबरदस्तीने जय श्रीराम म्हणण्यास भाग पाडले जात आहे. मॉब लिचिंग सारख्या घटनांबाबतही त्यांनी व्याख्यानातून नाराजी व्यक्त केली. काही वर्षापूर्वी पुण्यात मोहसिन शेख याला मारण्यात आले, त्यानंतर या प्रकरणाच्या घटनांमध्ये वाढ झाली. मोहम्मद अखलाखलाही ठार मारण्यात आले. या लोकांना मारण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. When the RTI issue came up, they tried to persuade the opposition parties that it was a routine technical bill and it was actually a very serious charge to reduce, to give the government the control over the term of office of the RTI commissioners and the salaries of the RTI commissioners as a way of keeping them under their thumb. I realized this and I opposed this in Parliament, and many of the opposition parties which had not fully understood this, they changed their speeches to support the Congress stand. But at the same time, not one of the PCCs conducted a dharna saying that the RTI should be defended, even though the RTI benefits the Aam Aadmi. It is the Aam Aadmi whose rights are being taken away by changing the RTI. So I agree with you, we must do both. We must have a strong message in Parliament that for the intellectuals, the politicians, those who follow policies, they must know what the issues are. But equally, we must take the message to the public in the streets. आंदोलन होना चाहिए, धरना होना चाहिए, मार्च होने चाहिए, कि सड़कों में लोगों को समझाए कि देखिए आपके हक को ये लोग छीन रहे. ये नहीं हुआ. मैंने मान लिया उस वक्त हमारे पार्टी के नेतृत्व में जरा सा कंफ्यूजन भी रहा था. अध्यक्ष ने इस्तीफा दे दिया, नया अध्यक्ष नहीं आया हुआ था. अब तो सोनिया गांधी जी हाथ में सबको ले लिए. मेरे ख्याल में आगे बढ़ने में आपको कोई तकलीफ नहीं दिखाएगा. ये गांधी जी के जन्मदिन के ना उस वक्त बहुत पब्लिक प्रोग्राम्स कर रहे हैं, सड़कों में, पब्लिक में, रैलीज में, और हम यही से शुरू करते हैं. महात्मा गांधी जी की ये 150 साल के जन्मदिन की शुरुआत से हम, आप देखिए कांग्रेस के संदेश सब लोग के सामने पहुंचा रहे हैं. नो, इट्स अ वेरी गुड क्वेश्चन फॉर दोज इंटरेस्टेड. द NRI, नेशनल रिजर्व ऑफ इंडिया. मैंने पहले कहा था कि NRI व्हाट इज इट स्टैंड फॉर, इज इट नॉट रियली इंडियन or never relinquished India, because they still have this passion for our country. And after some years, I wrote a new article saying, no, these are the national reserve, they fight for us. But we don't involve them in the IPC for one very simple reason. There is already a Congress organization called the Indian Overseas Congress, headed by Sam Pitroda, that works with them. So Sam and I have come to an agreement. We don't encroach on each other's work. No one living in India can be part of IOC. And no one living abroad can be part of the IPC. We share the thing. But there are some NRIs who divide their time frequently and who have a permanent address in India. They can join the IPC in their Indian address. And in fact, when you register the IPC, you do it by computer. And when you go on the internet, only Indian addresses are taken. And you are assigned your IPC chapter according to the Lok Sabha constituency where your address is.